हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद सरळ सेवा भरती याबाबत तुम्ही कमेंटमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरे आपण घेणार आहोत. असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे पहा, कुबेर मटका 919 याने विचारलेलं आहे, आता झालेल्या जिल्हा परिषद पेसा जिल्ह्याचा आरोग्य सेविकाचे निकाल कधी येणार. तर यांना मी सांगू इच्छितो, पेसा जिल्ह्याचे निकाल लागायला अजून सुरुवात झालेली नाही. जेव्हा निकाल लागायला सुरुवात होईल तेव्हा आपल्या चॅनलवर अपडेट टाकल्या जाईल. किड्स व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ याने विचारलेलं आहे, 22 जुलै 2024 झालेल्या 40% रिझल्ट कधी येते सर पुणे. हे पहा आहे, पुणे ZP चे रिझल्ट आहेत. पुणेनं शेवटचा अपडेट दिलेला आहे 9 मार्च 2024. हे रिझल्ट बघा, रिगमॅन, वरिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी, ज्युनियर असिस्टंट, ज्युनियर अकाउंट्स, ज्युनियर ड्राफ्ट्समन, लॅबोरेटरी टेक्निशियन हे रिझल्ट लावलेले आहेत. परंतु आरोग्य सेवक, सेविका, ग्रामसेवक हे रिझल्ट अजून लावलेले नाही आणि याबाबत काही अपडेट नाही आहे. अजून याबाबत काही अपडेट आला तर आपल्या चॅनलवर टाकल्या जाईल. हे पहा, दिव्या राठोड 9220 यांनी विचारलेलं आहे, कोल्हापूर आरोग्य सेविका डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट आली आहे का. हे पहा, हा कोल्हापूर जिल्ह्याचा ZP निकाल आहे, त्यांनी रिसेंट लावलेला आहे नुकताच. कंत्राटी ग्रामसेवक, त्याच्या अगोदर कनिष्ठ अभियंता, आरोग्यसेवक 50%, आरोग्यसेवक महिला, आरोग्यसेवक पुरुष 40%. कागदपत्र पडताळणीचा अजून काही अपडेट नाही, अपडेट आल्यावर आपल्या चॅनलवर टाकले जाईल. हे पहा, SOS6972 यांनी विचारले, आरोग्य सेविका सांगली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार. हे पहा, जिल्हा परिषद सांगलीची वेबसाईट आहे, यावर त्यांनी लेटेस्ट निकाल लावलेला आहे, कंत्राटी ग्रामसेवक. त्याच्या अगोदर आरोग्यसेवक पुरुष 50%, आरोग्यसेवक महिला, आरोग्यसेवक पुरुष 40% हे निकाल लावलेले आहेत. तसेच कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, मुख्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, निवड व प्रतीक्षा यादी हे निकाल लागलेले आहेत. अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत काही अपडेट नाही आहे आरोग्य सेविकेचा, तसा अपडेट काही आला तर आपल्या चॅनलवर टाकल्या जाईल. अभिषेक पवार हे विचारत आहेत की ZP धुळे 50% आरोग्यसेवकचा रिझल्ट केव्हा आहे. हे पाहे आहेत ZP धुळेचे निकाल, यामध्ये लेटेस्ट आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल वर्क फायनल सिलेक्शन लिस्ट 2 ऑगस्ट 2024 लावलेली आहे. त्याच्या अगोदर लाईव्ह स्टॉक सुपरवायझरचा लावलेला होता 5 जुलै 2024, 31 जुलैला लावला होता सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, 21 जुलैला लाईव्ह स्टॉक सुपरवायझर. आता यानुसार बाकीच्या पदांचे जे निकाल आहेत ते आता कधी लागतील याचा काही अपडेट धुळेबाबत कुठेच नाही आहे. परंतु जर तसा काही अपडेट आला तर आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. अनुपासे यांनी विचारलेलं आहे, वर्धा मेल 40% कधी लागेल. हे पहा, वर्धा ZP चे पूर्ण निकाल आहेत, यामध्ये कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी यांची निवड यादी व प्रतीक्षा सूची 4 ऑगस्टला पब्लिश झालेली आहे. आरोग्यसेवक पुरुष 50% 30 जुलैला, आरोग्यसेविका कागदपत्रे तपासणी 29 जुलैला, अशा प्रकारे निकाल लागलेले आहेत. तर 40%चा निकाल अजून यावर काही अपडेट आलेला नाही, अपडेट आला की आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल. यूजर -RC9 वगैरे यांनी विचारलेलं आहे, गोंदिया ZP 50% निकाल कधी लागेल. हे पहा, हे गोंदिया ZP चे निकाल आहेत, यामध्ये लेटेस्ट निकाल लागलेला आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
कनिष्ठ लेखा अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ आरेखक, वरिष्ठ सहायक लिपिक, कनिष्ठ सहायक लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी। तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि इवन कंत्राटी ग्रामसेवक सुद्धा लागलेला नाही। जसा अपडेट येईल तसा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकल्या जाईल। हे पहा, सम्यक जाधव यांनी विचारलेलं आहे की आरोग्य सेवक पुणेचा रिझल्ट कधी लागणार, तर याचं उत्तर आपण अगोदरच दिलेलं आहे, पुणेचे रिझल्ट आपण पाहिलेले आहेत। तर हे पहा, रितेश सोनवणे हे म्हणत आहेत की आरोग्य सेवक 40% रायगड निकाल कधी लागणार। हे पहा, रायगड ZP चे निकाल आहे ते, यामध्ये लेटेस्ट लागलेला आहे कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक महिला तात्पुरती निवड यादी, औषध निर्माण अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, वरिष्ठ सहायक लिपिक, लघुलेखक उच्च श्रेणी, पशुधन पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका संवर्गाची अंतिम निवड यादी वगैरे वगैरे। 40% अपडेट अजून आलेलं नाही, याबाबत अपडेट आल्यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकण्यात येईल। हे पहा, स्माईल टाईम 07 यांनी विचारलेलं आहे नाशिक 50% कधी आहे। तर हे पहा, हे नाशिक जिल्हा परिषदचे रिझल्ट आहेत, यामध्ये लेटेस्ट लावलेलं आहे 15 जुलै 2024 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी त्या अगोदर लावलेलं आहे 15 जुलैलाच। यावरून आपण पाहू शकतो की नाशिक जिल्ह्याचे झडपीचे निकाल खूपच स्लो लागत आहेत आणि अजूनसुद्धा आरोग्य सेवक सेविका ग्रामसेवक याबाबत काहीच अपडेट नाही आहे। अपडेट जसा आली येईल तसा आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल। तर आपण मोस्ट ऑफ द क्वेश्चन्सचे उत्तर दिलेले आहेत, अजून काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता, त्यावरसुद्धा आपण एक असा व्हिडिओ बनवू शकतो। आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।